काँग्रेसच्या राजवटीत जनता त्रस्त झाली होती. त्या काळात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, तसेच अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्याने संपूर्ण विकास थांबला होता. म्हणून जनतेने भाजप सरकारला पसंती दिली, पर्याय म्हणून भाजप सरकारला निवडले. निवडणुकीच्या वेळेस भाजप नेत्यांनी अनेक आश्वासने, खोटी स्वप्ने दाखवली. हे भाजप सरकार काँग्रेसपेक्षाही खोटारडे निघाले असून आजही त्या समस्या कायमच आहे व शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भाजपा शिवसेनेची युती झाल्यास काय राहू शकते स्थिती? युती न झाल्यास कोणाला बसू शकतो फटका? भाजपा शिवसेनेकडून कोण आहेत इच्छुक? युतीमध्ये हा मतदारसंघ सद्यस्थितीत भाजपच्या वाटेला आहे. या मतदारसंघाच्या वाट्याला आदिवासी विकास मंत्री हे कॅबिनेट मंत्रीपद असल्याने कार्यकर्त्यांना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार असल्याची खात्री आहे. भाजपाकडून या मतदारसंघामध्ये प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके हे प्रबळ दावेदार मानले जातात. दुसरीकडे अंतर्गत गटबाजीतून नितीन मडावी हे भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत. शिवसेनेकडून या मतदारसंघात कुणाचेही नाव पुढे आलेले नाही. मात्र युती न झाल्यास कुंपणावरील अनेकांच्या उड्या सेनेच्या उमेदवारीकरिता पडू शकतात. युती न झाल्यास मतविभाजनाचा फटका भाजपा उमेदवाराला बसू शकतो. मात्र आमचं ठरलंय ही मुख्यमंत्र्याची स्लोगन व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही याच दिशेने पडणारी पावले पाहून जाता युती होण्याची शक्यता दाट आहे. 80% समाजकार्य, 20% राजकारण या शिवसेनेच्या विचारधारेला घेऊन आम्ही काम करतो. कळेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. विधानसभेत करिता युती झाल्यास आम्ही युती धर्माचं परिपूर्ण पालन करू, अन्यथा निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी आहे. या मतदारसंघात आदिवासीचे प्रश्न असतील, शेतकरी शेतमजुराचे प्रश्न असतील, शिवसेना नेहमी बाब दाखवू नाही तर साध्य कर या मार्गाने रस्त्यावर उतरून त्या प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करत आहे व पुढे सुद्धा करत राहील. आमच्यात फालतूचे गटाचे राजकारण नाही. म्हणून विधानसभा मतदारसंघात युवा वर्ग आमच्या पार्टीशी खंबीरपणे उभा आहे. कार्यकर्ते सज्ज आहे, परंतु पक्षश्रेष्ठीचा निर्णय आम्हाला सर्वोपरी राहील. जय महाराष्ट्र. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी न झाल्यास काय राहू शकते स्थिती? काँग्रेसकडून कोण आहेत इच्छुक उमेदवार? सत्ता नसली तरी काँग्रेसचे कार्यकर्ते या मतदारसंघात गावोगावी आहेत. माजी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके हे उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जातात. काँग्रेसच्या राज्यातील महत्वाच्या नेत्यात पुरके यांचा समावेश होतो. सलग 4 निवडून आल्याने पक्षश्रेष्ठींपर्यंत त्यांचे वजन आहे. मात्र स्थानिक पातळीवर पहिल्यांदा तब्बल 12 इच्छुक उमेदवारांनी पुरके विरोधात काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. रमेश कन्नाके, किरण कुंभरे, नाना सिडाम, किरण कुंभरे, मनोहर मेश्राम, सुरेश पेद्रम, दिलीप निहारे, सुरेश चिंचोडकर, खुशबू निहारे यातील काही महत्वाची नावे आहेत. परिनिरीक्षिका समोर या सर्वांनी आमच्यापैकी कुणालाही तिकीट द्या, पण प्राध्यापक पुरके यांना देऊ नका अशी मागणी केल्याची खात्रीलायक माहिती महावईसला प्राप्त झाली आहे. यावरून प्राध्यापक पुरके यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना केवढ्या मोठ्या प्रमाणात करावा लागेल याचा अंदाज येतो. या मतदारसंघातील मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस सोडून काँग्रेसमध्ये विलीन झाला. संघटन बांधणीपासून राष्ट्रवादी येथे सुरुवात करावी लागणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी न झाल्यास राष्ट्रवादीला उमेदवार आयता करावा लागेल. यावेळी याचा फटका मतविभाजनामध्ये काँग्रेसला बसण्याची शक्यता दाट आहे. जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? मुस्लिम व दलित व्होट बँकेची काय राहू शकते स्थिती? राळेगाव विधानसभा मतदारसंघात आदिवासी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. यातही गोंड, परधान, कोलाम व नुकताच आदिवासीमध्ये समावेश झालेला गोवारी समाजाचा समावेश होतो. विद्यमान कॅबिनेट मंत्री डॉक्टर अशोक उईके हे परधान समाजातून येतात. माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके हे गोंड समाजातून येतात. कोलाम समाजाची संख्या या मतदारसंघात लक्षणीय आहे. स्वर्गीय समाजाच्या सोबतच कोलाम समाजाला आकर्षित करणे ही खेळी प्रत्येक वेळी खेळल्या गेली आहे. ओबीसीची मते ही नेहमीच निर्णायक राहत आली आहेत. यासोबतच दलित व मुस्लिमांची गठ्ठा मते मिळवण्यासाठी जीवाचे रान करण्याची कवायत उमेदवार करतात. वंचित आघाडीने सक्षम उमेदवार दिल्यास याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. प्रहार पक्षाकडून यावेळी गुलाबराव पंधरे हे नाव पुढे येत आहे. विविध सामाजिक उपक्रमात प्रहार पक्षाने राळेगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या 2 भरीव काम केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा व काँग्रेसमधील गटबाजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली. ओबीसी दलित व मुस्लिम मतांची समीकरणे जुळून आली तर त्याचा थेट फटका भाजपा व काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता आहे. तुर्तास भाजपा व काँग्रेसचे कार्यकर्ते उमेदवारी आमच्या नेत्याला व विजय आमच्या पक्षाला हा नारा बुलंद करताना दिसतात. राजकीय बैठकांना ऊत आला आहे.
जनसामान्यांच्या समस्यांची निवेदने घेऊन प्रशासनाकडे धाव घेणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली. निवडणुका आता दूर नाहीत याचीही चिन्ह आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.